सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीमधील राहणाऱ्या वारांगणा महिलांनी आपल्या व्यवसायामधील काही रक्कम जमा करून ती केरळमध्ये पूरग्रस्तांना मदत म्हणून देऊ केली आहे. या महिलांनी अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरा केलाय. सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीमध्ये एक अनोखा रक्षाबंधन सोहळा संपन्न झालाय. यामध्ये सुंदरनगरमध्ये राहणाऱ्या सर्वच वारांगणा महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना राख्या बांधून आपली सद्भावना व्यक्त केली आहे. याच पद्धतीनं या वस्तीमध्ये रक्षाबंधनाचं औचित्य साधून या शरीरविक्रिय करणाऱ्या महिलांनी आपल्या व्यवसायामधील काही रक्कम ही जमा करून केरळग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ केली आहे. केरळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी या वारांगणा महिलांनी आपल्या परीनं जितकी मदत होईल तितकी यावेळी केली आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून या महिलांनी अनोखा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता. या सोहळ्याला पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती लावली होती. तसेच या महिलांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी जी मदत करण्याची उत्सुकता दर्शवली आहे त्याबद्दल या महिलांचं मोठं कौतुक केलं जात आहे. या अनोख्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमामुळे संपूर्ण देशामध्ये एक वेगळा संदेश दिला गेलाय. सांगलीमधील वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्र प्रमुख अभिषेक बनवा पत्रकार दीपक चव्हाण यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामुळे शरीर विक्रिया यापुरता मर्यादित असणाऱ्या महिलांचं जीवन हे राष्ट्रीय पातळीवरती सामाजिक सद्भावनेपर्यंत पोहोचलं गेलंय हे दिसून येत आहे. नेहमीच उंबरठ्याच्या आतमध्ये जीवन जगणाऱ्या या वारांगणा महिलांना या उपक्रमामुळे कोणाची तरी मदत करण्याची संधी मिळाली याबद्दल या महिलांनी संस्थेचे आभार मानलेत. आज रक्षाबंधन आहे. आज आपण सगळे लड़की लोक मिलके रक्षाबंधन के साथ भाइयों लोग पुलिस लोग को बुलाया उसको रक्षाबंधन का राखी बांधा है. और दूसरा गांव में एक बात है वो केरला में कुछ ये हो गया बनना हो गया पानी आ गया उसके लिए अपन कुछ मदद करके उसको भेजने वाले सब मिल के आज के मदद इकट्ठा कर रहे हैं. इकट्ठा करके सब मिल के मदद करके भेजने वाले चंद्रनगर से गली से केरला में जो पानी आया बाढ़ आया उसको बहुत लुस्कन हो गया उसके लिए अपन इधर सुंदरनगर से लड़के लोग मिल के रक्षाबंधन के सब मिल के बार करके भेजने वाले. गणेश चव्हाण सी 24 तास सांगली. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.